आपण UPSC चा नवीन अभ्यासक्रम आला त्याविषयी थोडी आज माहिती करून घेऊया. UPSC या परीक्षेमधून IAS, IPS, IRS आणि इतर सेंट्रल सर्व्हिसेससाठी अधिकारी म्हणून निवड होते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. UPSC च्या अभ्यासक्रम बदलाची चर्चा अनेक वर्ष होत होती, पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2011 पहिल्यांदा UPSC या परीक्षेमध्ये पूर्व परीक्षा या लेवलचा किंवा या स्तराचा अभ्यासक्रम बदलला. 2011 पूर्वी पूर्व परीक्षेमध्ये नेहमी सामान्य अध्ययन आणि एक वैकल्पिक विषय असायचा, त्याऐवजी 2011 पूर्व परीक्षेमध्ये एक सामान्य अध्ययनाचा पेपर आणि एक CSAT म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट हा पेपर त्यांनी त्या ठिकाणी आणला. आपल्याला सगळ्यांना जर माहिती असेल तर की जनरल स्टडीज म्हणजे सामान्य अध्ययन या विषयामध्ये हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, मेंटल ॲबिलिटी, करंट इव्हेंट्स, इंटरनॅशनल रिलेशन्स, सोशल इश्यूज असे सर्व विषयांचा अंतर्भाव असतो. या पेपरमध्ये 100 प्रश्न असतात, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात आणि म्हणून हा पेपर 200 गुणांचा असतो. तसं दुसरा जो नवीन पेपर मी म्हटलं की आलेला आहे सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट, तो खूप महत्त्वपूर्ण आहे. त्याचं कारण असं आहे की अधिकारी म्हणून नंतर काम करताना जे गुण लागणार आहेत किंवा ज्या प्रकारच्या क्षमता वापरायच्या आहेत, ज्या प्रकारची कौशल्य त्यांना वापरायची आहेत, त्याचा अंतर्भाव या परीक्षेमध्ये करण्यात आलेला आहे आणि म्हणून त्याला असं म्हणलेलं आहे की ॲप्टिट्यूड टेस्ट. याच्यामध्ये मुख्यतः मेंटल ॲबिलिटी, मॅथमॅटिक्स, कॉम्प्रिहेन्शन, इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन अशा प्रकारच्या विषयांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. याला 80 प्रश्न असतात, प्रत्येक प्रश्नाला 2.5 गुण आणि म्हणून हा पेपर 200 गुणांचा असतो. 2011 पहिल्यांदा पूर्व परीक्षेमध्ये हा बदल झाला, पण मुख्य परीक्षेमधला बदल मात्र यावर्षी प्रथमच म्हणजे 2013 होतो आहे. मला मुख्यतः त्या विषयावर जास्त बोलायचंय. त्याचं कारण असं की मुख्य परीक्षेमधले गुण हे एकूण अंतिम जी निवड असते अधिकारी म्हणून होणार त्याच्यामध्ये धरले जातात. पूर्व परीक्षेमध्ये जेव्हा मुलं परीक्षा देतात आणि त्यांना काही गुण मिळतात तेव्हा एकूण देशभरातून साधारण 3 लाख मुलं या परीक्षेला बसतात आणि त्याच्यामधून अंदाजे 13 ते 14 हजार मुलं ही मुख्य परीक्षेसाठी निवडली जातात. म्हणून पूर्व परीक्षा ही क्वालिफाईंग परीक्षा आहे किंवा स्क्रीनिंग टेस्ट असं आपल्याला म्हणता येईल. मुख्य परीक्षा ही निबंधात्मक स्वरूपाची असते आणि त्याच्यामध्ये पूर्वी म्हणजे 2012 2000 गुणांची लेखी परीक्षा आणि 300 गुणांचं मुलाखत असं असायचं. यावर्षीपासून म्हणजे 2013 1750 गुणांची लेखी परीक्षा होणार आहे आणि 275 गुणांची मुलाखत होणार आहे. आपल्याला सगळ्यांना लक्षात आलं असेल की लेखी परीक्षेचे आणि त्याचबरोबर मुलाखतीचे गुण कमी केलेले आहेत, पण त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा एक बदल त्यांनी केलेला आहे तो म्हणजे पूर्वी मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला 2 सामान्य अध्ययनाचे पेपर असायचे, त्याचबरोबर 2 वैकल्पिक विषय प्रत्येक विद्यार्थ्यांना निवडायला लागायचे. परंतु नव्या अभ्यासक्रमामध्ये किंवा नव्या रचनेमध्ये त्यांनी असा बदल केला आहे की जनरल स्टडीज म्हणजे सामान्य अध्ययनाचे 4 पेपर केलेत आणि ते अनिवार्य असणार आहेत. त्याचबरोबर वैकल्पिक विषयाचा एकच पेपर आहे म्हणजे एकच विषय त्यांना निवडायचा आहे आणि त्याचे 2 पेपर आहेत. बघा, पूर्वीच्या अभ्यासक्रमामध्ये वैकल्पिक विषय 2 होते आणि त्याला 1200 गुणांचं वेटेज होतं. त्याचबरोबर सामान्य अध्ययनाचे जे 2 पेपर होते त्याला 600 गुणांचं वेटेज होतं. आपल्या लक्षात आलं असेल 1800 पैकी 1200 गुण हे वैकल्पिकला होते, 600 गुण हे सामान्य अध्ययनाला होते. आता त्याच्या बरोबर उलटी परिस्थिती नव्या ह्याच्यात आहे. नव्या ह्याच्यामध्ये सामान्य अध्ययनाचे 4 पेपर आहेत आणि ते सर्वांना अनिवार्य आहेत, म्हणजे आपोआपच सर्वांना समान प्रकारचे पेपर लिहायचे आहेत आणि त्या प्रत्येक पेपरला 250 गुण आहेत. म्हणजे 4 जनरल स्टडीजच्या पेपरला प्रत्येकी 250 म्हणजे 1000 मार्कांची ही लेखी परीक्षेमध्ये सामान्य अध्ययनाचे पेपर आहेत. त्याचबरोबर 1 वैकल्पिक विषय जो आहे त्याचे प्रत्येकी 2 पेपर आहेत, त्या प्रत्येक पेपरला पुन्हा 250 गुण आहेत, म्हणजे वैकल्पिक विषयाला 500 गुणांचं वेटेज आहे. आपल्या लक्षात आलं असेल की इथं बरोबर उलट आहे की जनरल स्टडीजला म्हणजे सामान्य अध्ययनाला 1000 गुण आणि वैकल्पिकला 500 गुण, त्यामुळे जास्त वेटेज हे जनरल स्टडीजला दिलं गेलेलं आहे. पूर्वीच्या पॅटर्नमध्ये निबंध जो लिहायचा असतो एक आपल्याला निवडून त्याच्यासाठी 200 गुण ठेवलेले होते,
पण आता नवीन स्वरूपामध्ये एक निबंध जो आपल्याला लिहायचा आहे त्याला 250 गुणांचं वेटेज आहे, म्हणजे पुन्हा निबंधाचं वेटेज वाढलेलं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, एक खूप महत्वाचा फरक या ठिकाणी केला आहे, तो म्हणजे वैकल्पिक विषय दोन वेगळे निवडल्यामुळे प्रत्येकाची स्पर्धा जी एकमेकांची व्हायची ती समान नव्हती. आता नवीन पॅटर्नमध्ये असं होणार आहे की 4 अनिवार्य पेपर हे सगळेजण सारखे लिहिणार आहेत, त्यामुळे लेवल प्लेइंग फील्ड झालेलं आहे. आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची आपला जर पूर्वीची बॅकग्राऊंड असेल तरी सुद्धा समान प्रकारचे पेपर द्यायचे असल्यामुळे लोक सगळेजण एक प्रकारच्या स्पर्धेत उतरणार आहेत असं मला वाटतं. अंतिम जी मुलाखत आहे त्याला 275 गुणांचं वेटेज ठेवण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये मला महत्वाची एक गोष्ट आपल्याला अजून सांगायची आहे, ती म्हणजे सामान्य अध्ययनाचे जे 4 पेपर या ठिकाणी आलेले आहेत ते आपण जर पाहिले तर त्याच्यामध्ये पुन्हा खूप चांगल्या चांगल्या विषयांचं किंवा चांगल्या चांगल्या घटकांचं अंतर्भाव त्या ठिकाणी केलेला आहे. जो सामान्य अध्ययनाचा पहिला पेपर आहे त्याच्यामध्ये प्राधान्याने त्यांनी भारतीय वारसा, संस्कृती, इतिहास आणि भारताचा आणि जगाचा इतिहास असं मुख्यतः या ठिकाणी आणलेलं आहे. आपल्या लक्षात येईल की जरी सुद्धा आपण म्हटलं की भारताची संस्कृती, त्याचा इतिहास, वारसा, तरी देखील या ठिकाणी जेव्हा विचार केला गेला किंवा जगाचा इतिहास याचा जरी विचार केला गेला असला तरी समकालीन संदर्भ वापरून त्या ठिकाणी त्यांनी उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे. वारसा जेव्हा म्हणतात तेव्हा त्याच्यामध्ये आपल्या लक्षात घ्यायला लागेल की स्त्रीविषयक भूमिका, आत्ताच्या स्त्री संघटनांच्या काय भूमिका आहेत याचा सुद्धा विचार या पेपरमध्ये करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे आपण जरी हा इतिहासाचा पेपर आहे असं आपल्याला वाटलं, संस्कृतीचा पेपर आहे असं जरी वाटलं तरी देखील त्याला समकालीन संदर्भ खूप आहेत आणि म्हणून विद्यार्थ्यांना या विषयांचा किंवा या पेपरचा अभ्यास करताना सुद्धा खूप विविध प्रकारचे संदर्भ वापरावे लागणार आहेत. दुसरा जो पेपर आहे सामान्य अध्ययनाचा त्याच्यामध्ये प्राधान्याने आपल्या प्रशासकीय कारभाराच्या प्रक्रिया, राज्यघटना, राजकारण आणि आंतरराष्ट्रीय संबंध प्राधान्याने या सगळ्या विषयांचा समावेश आहे. यातही बघा मुख्यतः आपण जर विचार केला तर नुसती भारतीय राज्यघटना असं नाही तर भारताची आणि अन्य देशांच्या एकूण राज्यघटनेची किंवा प्रशासकीय यंत्रणेची तुलनात्मक अभ्यास या ठिकाणी या पेपरमध्ये आपल्याला करायचा आहे. सरकारची जी विकासाची धोरणं आहेत ती अवलंबत असताना कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न येतात याचा विचार या पेपरमध्ये करायचा आहे. त्याचबरोबर जेव्हा कोणतीही गोष्टीची किंवा पॉलिसीची अंमलबजावणी केली जाते तेव्हा नेमक्या काय अडचणी येतात, त्याचबरोबर आपण गुड गव्हर्नन्स म्हणतो त्याच्यामध्ये मुख्यतः जे घटक येतात की पारदर्शकता, उत्तरदायित्व, ई गव्हर्नन्स या सगळ्याचा अभ्यास आपल्याला या सामान्य अध्ययन हा जो आहे भाग त्याच्यात करायचा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नागरिकांची सनद ही नवीन गेल्या अनेक वर्षांपूर्वी मुद्दामून त्याच्यावर संशोधन इंट्रोड्यूस झालेली आहे, ज्याच्यामध्ये कोणताही प्रशासकीय अधिकारी लोकांना उत्तरदायी राहील याच्यासाठीचा प्रयत्न केला गेला आहे त्याचा अभ्यास याच्यात प्राधान्याने आहे. त्याचबरोबर ज्या यंत्रणेत आपण प्रवेश करणार आहात, प्रशासकीय यंत्रणा, त्याचा अभ्यास याच्यामध्ये खूप सविस्तर विद्यार्थ्यांना करायचा आहे. सामान्य अध्ययनाचा तिसरा जो पेपर आहे त्याच्यामध्ये अर्थव्यवस्था, पर्यावरण, कृषी आणि विज्ञान तंत्रज्ञान असे घटक समावेश आहे. याच्यामध्ये कृषी क्षेत्र असेल किंवा विज्ञान तंत्रज्ञान असेल याच्यामध्ये आपण पाहतो आहोत की खूप संशोधन होत आहे आणि आधुनिक विचार त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत. उदाहरणार्थ कृषीमध्ये जर बघितलं तर येणाऱ्या विविध प्रकारच्या बियांच्या जाती असतील, त्याच्यावर होणारे संशोधन असेल, सिंचन प्रणाली ज्या वेगळ्या येत आहेत, आपल्याला माहिती की इरिगेशनचे विविध सिस्टम्स येत आहेत, त्याच्यावरचं झालेलं संशोधन आणि त्याच्यावरचं काम याचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना करायचा आहे. कृषीमध्ये शेतमालाचं उत्पादन जरी झालं तरी आपल्याला माहिती की त्याचे पुढचे प्रश्न खूप महत्वाचे असतात. उत्पादन झालं तरी त्याची साठवणूक असेल, त्याचं ट्रान्सपोर्ट असेल, पुरवठा असेल किंवा विपणन असेल, या टप्प्यापर्यंतचा कृषी क्षेत्रातले जे अडचणी आहेत, त्यातल्या पॉलिसीज आहेत, त्याचा जो विचार आहे याचा अभ्यास यामध्ये प्राधान्याने आहे. आणि त्याचबरोबर अन्न सुरक्षा विधेयक आता नुकतंच आपल्याला सगळ्यांना माहिती येतं आहे, पण अन्न सुरक्षा म्हणजे काय आणि त्याच्यासाठीच्या कोणकोणत्या उपाययोजना करता येऊ शकतात याचा समावेश या घटकामध्ये प्राधान्याने आहे. विज्ञान तंत्रज्ञान हा जो विषय भाग या तिसऱ्या पेपरमध्ये आलेला आहे त्यात मुख्यतः आपल्याला असा विचार करायचा की विज्ञान तंत्रज्ञानामध्ये तंत्रज्ञान आणि ते सुद्धा समुचित तंत्रज्ञान, म्हणजे आपण जर म्हणलं की जैव तंत्रज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान, तर या दोन्ही तंत्रज्ञानांची कोणत्या प्रकारचं उपयोजन आपल्या सामान्य जीवनामध्ये विकासासाठी केलं जातं आणि कोणत्या प्रकारचे त्याचे उपयोग आहेत असा अभ्यास, म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की ऍप्लिकेशन बेस्ड
असा हा पेपर आहे. त्याचबर एक खूप महत्वाची गोष्ट अजून यावेळेला आलेली आहे, ती मला फार आवडली, ती म्हणजे की आपल्या देशामध्ये कोणत्या प्रकारचं संशोधन झालंय आणि ते सुद्धा आपल्या देशातल्या विकासाला योग्य आणि त्याचबरोबर इथल्या परिस्थितीला योग्य, ज्याला इंडिजिनस असं म्हणतो आपण, त्या प्रकारचं संशोधन आणि त्या प्रकारचं काम करणारे जे संशोधक आहेत त्याच्यावरती आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्यावरती प्रश्न या पेपरमध्ये मुख्यतः विचारले जाणार आहेत. चौथा जो पेपर इंट्रोड्यूस झाला तो फारच चांगला आहे, वेगळा आहे, पण तरी देखील खूप चॅलेंजिंग आहे असं मला वाटतं आणि ज्याची गरज खरं म्हणजे एकूणच या परीक्षेमध्ये आवश्यक आहे अशी वाटते. चौथा जो पेपर आहे त्याला म्हणलेला आहे की नैतिकता, निष्ठा, कल आणि दृष्टिकोन असे चार मुख्यतः प्राधान्याने भर आहे. काय असणार आहे त्याच्यामध्ये, तर आपल्याला माहिती की प्रशासकीय यंत्रणेमध्ये काम करणारा कुठलाही अधिकारी हा कशाशी बांधील असतो, तर त्यांनी काम करत असताना त्याचं बायबल काय, त्यांनी कशाला रेफर करायचं किंवा त्यांनी कशाचा संदर्भ कायम समोर ठेवायचा आहे, तर राज्यघटनेचा. जेव्हा काम करेल तेव्हा आपण करतो ते काम हे राज्यघटनेमध्ये दिलेल्या तत्वांशी सुसंगत आहे का, त्या ठिकाणी म्हटलेले जे फंडामेंटल राईट्स आहेत, त्या ठिकाणी लोकांसाठी ठेवलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, आपण म्हणतो की समता, बंधुता या सगळ्या गोष्टींच्या मूल्यांना आपण योग्य असं काम करतो आहोत का, असा विचार मुख्यतः अधिकाऱ्यांनी करायचा आहे. या पेपरमध्ये हे बघितलं जाणार आहे की एकूणच भारतीय राज्यघटना, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समता, बंधुता, न्याय, विविधता या सगळ्या मूल्यांचं भान या अधिकाऱ्याला आहे का, या स्वरूपाची टेस्ट होणारे प्रश्न हे मुख्यतः यात येणार आहेत. त्याचबरोबर समाज आणि लोकशाही व्यवस्थेच्या चौकटीत नैतिकता, सचोटी आणि कल याच्यावरचे प्रश्न आहेत. आपल्याला प्रश्न पडेल की सचोटी, नैतिकता ही लेखी परीक्षेत कशी तपासली जाणार आणि खरंच ती तपासता येते का. वेगवेगळ्या प्रकारच्या केस स्टडीज देऊन त्यामध्ये आपण कसे वागाल, आपण कसा निर्णय घ्याल, अशा स्वरूपाचा विचार हा विद्यार्थ्यांना करायला लावला जाणार आहे आणि आपण त्या भूमिकेमध्ये जाऊन हे विद्यार्थी अधिकारी म्हणून काम करतील, विचार करतील आणि प्रश्नांची उत्तरं देतील अशा स्वरूपाची रचना यामध्ये करण्यात आलेली आहे. असे हे चार मुख्यतः जे बदल झालेले आहेत जनरल स्टडीजमध्ये ते पेपर, त्याच्याविषयी मी सविस्तर बोलले. त्यातला एकूण निबंध हा जो विषय आहे त्याच्याबद्दल 2 मिनिटात मला आपल्याशी बोलायचं आहे. निबंधाची तयारी करत असताना आपण सगळ्यांनी लक्षात घ्या की पूर्वी त्याला 200 गुणांचं वेटेज होतं, तरी देखील आम्ही असं पाहायचो की आत्ता या परीक्षेला जे बसायला विद्यार्थी उत्सुक असतात त्याच्यामध्ये खूप विद्यार्थी हे व्यावसायिक अशा प्रकारची पदवी घेतलेले असतात, म्हणजे काय, डॉक्टर्स असतील, ॲग्रिकल्चरमधले असतील, MBA झालेले असतील, इंजिनियर्स असतील. या सगळ्यांना लेखनाची आवड किंवा त्या प्रकारचं लेखन जे निबंधाला लागतं त्या प्रकारचं लेखन करण्याची कधीच सवय नसते. आता तर त्याचं वेटेज वाढून ते 200 गुणांचं झाले, म्हणजे ते जास्त आव्हान आहे असं मला वाटतं आणि म्हणून या आव्हानाला तोंड देताना तुम्ही एक गोष्ट करू शकाल. गेल्या 10 वर्षांच्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही पाहिल्या आणि त्याच्यामध्ये येऊन गेलेले निबंधाचे विषय पाहिले तर तुमच्या असं लक्षात येईल की साधारण 5 ते 6 अशा ब्रॉड विषयांमध्ये आपण त्याची विभागणी करू शकतो. काय आहेत ते विषय, एकूण ब्रॉड जे आहेत ते म्हणजे लोकशाही, जागतिकीकरण, स्त्रियांविषयीचे प्रश्न, पर्यावरण आणि आंतरराष्ट्रीय राजकारण. आता बघा, याचा जेव्हा तुम्ही विचार आणि विज्ञान तंत्रज्ञान अर्थातच, तर या 5-6 विषयांचा जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा आपल्याला असं करता येईल की त्यातला नेमका निबंध काय येणार आहे आपल्याला माहिती नाही आहे, पण हा घटक किंवा हा एकूण ब्रॉड टॉपिक याच्यावरचं वाचन करून ठेवलं, त्याच्यावरची तयारी करून ठेवली, त्याच्यातले सद्य घटना, आजूबाजूला घडणाऱ्या सगळ्या घटना आपल्याला माहिती असल्या, तर आपोआपच जेव्हा परीक्षेमध्ये एखादा विषय येईल त्यातला कुठला तरी एक एरिया निवडून तुम्ही त्याच्यावरती निश्चितपणे लेखन करू शकाल असं मला वाटतं. मुख्य परीक्षेमधून साधारण 13 ते 14 हजार मुलं निवडली जातात आणि त्यानंतर ती मुलाखतीला जातात. दिल्लीमध्ये ही मुलाखत होते आणि याला पर्सनॅलिटी टेस्ट असं म्हटलेलं आहे. 5 ते 6 जणांचं अत्यंत अनुभवी 40-40 वर्ष प्रशासकीय यंत्रणेमध्ये काम करणं केलेले अधिकारी या ठिकाणी पॅनेलवर असतात आणि तेही मुलाखत घेत असतात. त्या पॅनेलमध्ये खूप वैविध्य असतं, म्हणजे त्या ठिकाणी कदाचित साहित्य क्षेत्रातले असतात, काही जण कला क्षेत्रातले असतात, वेगवेगळ्या विषयातले ते एक्सपर्ट्स असतात आणि ते तुमची मुलाखत घेत असणार. आयुष्याचा खूप मोठा अनुभव असणारे, प्रशासकीय यंत्रणेचा खूप मोठा अनुभव असणारे हे सगळे अधिकारी आपल्यासमोर बसलेले असतात. ते जेव्हा मुलाखत घेत असतात तेव्हा त्या प्रश्नांमधून तुम्हाला किती उत्तरं देता आली हे बघण्यापेक्षा सुद्धा ते पाहण्याचा असा प्रयत्न करत असतात की तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये इंटिग्रिटी आहे का, तुम्ही काय प्रकारचा विचार करता, तुम्ही निर्णय कसा घेता,
कोणत्याही विचारलेल्या प्रश्नाला तुम्ही डगमगून जात नाही ना. व्यक्तिमत्वाचे अनेक महत्वाचे पैलू हे त्या साधारण 20-25-30 मिनिटांमध्ये तपासण्याचा प्रयत्न या मुलाखतीमध्ये केला जातो. या मुलाखतीला आता 275 गुणांचं वेटेज आहे. याच्यामधून निवड झाल्यानंतर ते जे गुण आहेत ते आणि लेखी परीक्षेतले गुण मिळून अंतिम यादी लागते आणि मग मेरिट प्रमाणे आपली निवड होते. आणि अर्थातच ऑल इंडिया रँक जे असतात त्याच्यामध्ये IAS आणि IPS हे ज्या दोन सर्व्हिसेस आहेत त्याला ऑल इंडिया सर्व्हिस म्हणतात. म्हणजेच तुमची भारतामध्ये कोणत्याही राज्यामध्ये त्याला काडर असं म्हणतात त्या राज्यामध्ये तुम्ही काम करण्यासाठी जाता. आणि बाकीच्या ज्या सर्व्हिसेस आहेत म्हणजे इन्कम टॅक्स असेल, कस्टम एक्साइज असेल, रेल्वे असेल, पोस्टल सर्व्हिस असेल, डिफेन्स सर्व्हिस असेल, या सगळ्यांना सेंट्रल सर्व्हिसेस म्हणतात. कारण भारतामध्ये एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये तुमची बदली होऊ शकते. त्याचबरोबर अजून महत्त्वाचं म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिस म्हणजे तुम्ही भारताचं प्रतिनिधित्व अन्य देशांमध्ये त्या माध्यमातून करत असता. अशा विविध पदांसाठी तुमची निवड या परीक्षेमधून होत असते. आता तुम्हाला काडरचा चॉईस म्हणजे प्रेफरन्स, तुम्हाला कोणतं राज्य हवं आहे असं पहिल्यांदा विचारलं जातं. आणि त्याचबरोबर तुम्हाला मिळालेले गुण आणि तुम्ही दिलेलं प्राधान्य या दोन्हीचं एकत्रीकरण करून तुम्हाला तुमची निवड होऊन पद मिळतं आणि त्याचबरोबर ते काडर तुम्हाला मिळत असतं. या सगळ्या एकूणच परीक्षेला नुसता पुस्तकातला अभ्यास पुरत नाही. आजपर्यंतच्या अभ्यासामध्ये आपण पदवीपर्यंत मला असं वाटतं नेहमी शिकलेलो असतो तो म्हणजे कंटेंट. पण या परीक्षेसाठी तुम्ही शिकाल ती म्हणजे प्रोसेस. या कंटेंटवरची प्रक्रिया कशी करायची, विविध प्रकारचे रेफरन्स बुक्स कसे वापरायचे आणि अन्य रिसोर्सेसमधून कसं माहिती ज्ञान मिळवत जायचं. आणि ही फक्त ज्ञान आणि माहितीची परीक्षा नाही तर त्याच्या खूप पलीकडे जाऊन तुम्हाला विश्लेषण करता आलं पाहिजे, इंटरप्रिटेशन करता आलं पाहिजे, तुम्हाला तुमचं मत तयार करता आलं पाहिजे. आणि संपूर्ण व्यक्ती म्हणून, अधिकारी म्हणून तुम्ही काम करत असताना कशा प्रकारे विचार करू शकाल अशा स्वरूपाचा विचार एकूणच या लेखी परीक्षेमध्ये तपासण्याचा प्रयत्न असतो. आणि म्हणून मला असं वाटतं त्यासाठी फक्त पुस्तकापुरतं मर्यादित राहू नका तर त्याच्या पलीकडे जाऊन खूप रिसोर्सेस वापरा, चर्चा करा, माहिती ऐका, व्याख्यान ऐका, लोकांशी बोला, गटामध्ये काम करा, विविध प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हा. विविध प्रकारचे जितके कोणतेही कार्यक्रमामध्ये समन्वय म्हणजे कोऑर्डिनेशन किंवा ऑर्गनाईज करण्याची संधी मिळेल ती जरूर घ्या. कारण या परीक्षेमधून अधिकारी निवडायचेत, नेते निवडायचेत, उत्तम प्रशासनातले नेते निवडण्यासाठी ही परीक्षा हे सर्व गुण त्या विद्यार्थ्यामधले पाहते असं मला वाटतं. आणि म्हणून या स्वरूपाचं अगदी आपण कॉलेजमध्ये असाल 11वीपासून तेव्हापासून या प्रकारच्या ज्या ज्या संधी मिळतील त्या जरूर घ्या. यातून तुमचं व्यक्तिमत्व निश्चित सुधारेल, बहरून येईल आणि ते या परीक्षेला उपयोगी पडेल. सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा.